नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण जनतानगर या ठिकाणी आज गणेशोत्सव साजरा करत असताना आज 6वा दिवस या ठिकाणी आहे आणि आजच्या या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी आज 10वी 11वी 12वी उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे। आपल्याबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख ओसवल सर आहेत। सर, आज या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे, आजच्या या सत्कार प्रसंगी आज आपण काय बोलाल? आमच्या मंडळाचा उद्देश आहे की ह्यांना प्रोत्साहन देऊन पुढच्या वर्षी येऊन जास्ती मुलं आमच्या येथले त्यांचा बघून आदर्श घेऊन जास्ती मुलं गुणवंत व्हावे, जास्ती मुलं 11वी 12वी 10वी 11वी 12वीमध्ये वस्तीतनं पुढं जावी, ह्या आमचा यामागचा उद्देश आहे। आणि 5 दिवस आम्ही गणेशोत्सवामध्ये हाच कार्यक्रम करतो जेणेकरून आमच्या इथल्या प्रत्येक नागरिकाला त्यापासून प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी स्वतः येऊन उत्कृष्ट काम करावं, हे आमची त्यामागची भावना आहे। सर, आज आपण बघतो शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक स्थानिक मंडळांचं पण त्या मागं काम आहे आणि प्रत्येक आपल्या भागात जे युवक आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे गुन्हेगारी थांबवण्यासाठी। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गुन्हेगारी थांबण्याकरता प्रत्येक माणसानेच प्रयत्न केला पाहिजे आणि अशी आपल्या ज्या वस्ती आहेत ह्या वस्तीमध्ये ह्या मुलांचा सत्कार करण्याचं कारण तेच आहे की यांच्याकडे बोध घेऊन यांना वाटतं की आपण चांगलं काम करतो आपला सत्कार होतो। लोकांना काय वाटतं हिरो बनण्याकरता फक्त गुन्हेगारीच करावी लागते, तसं न करता चांगलं काम केल्यावर सुद्धा सत्कार होतो, ह्याकरता ज्येष्ठ नागरिक आणि या सगळ्यांचा मिळून आम्ही सत्कार करतो। आमच्या मंडळात आमचे स्पीकरसुद्धा 10 वाजता बंद, आमचे स्पीकर आमचे मांडव आमच्या एरियामध्ये असतात। आम्ही रस्त्यात कुठल्याही प्रकारचं ज्यांना अडचण होईल नागरिकांना त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टी आमच्या मंडळामार्फत गेल्या 30 वर्ष झालेल्या नाहीत। आपल्यासोबत जनतानगर मित्रमंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ पवार आहेत। भाऊ, आज या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केलेला आहे, तर आजच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आपण काय बोलाल? आज आम्ही या ठिकाणी जनतानगर मित्रमंडळाचा आजचा 6वा कार्यक्रम आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार 10वी 11वी 12वी यांना आम्ही मागच्या वर्षी बी सत्कार केला, यावर्षी बी आम्ही हा सत्कार आयोजित केलेला आहे। सत्कार करायचं कारण की लोकांना प्रोत्साहन वाढणे, लोकांना प्रेरणा मिळणे। आम्ही या जनतानगरमध्ये गणेश माध्यमातून हा जो आम्ही कार्यक्रम साजरा करतो एक आमची मोलावून छोटीशी भेट सर्टिफिकेट ट्रॉफी शाल असं आम्ही देऊन त्याचा गुणवंत विद्यार्थी सत्कार करतो। त्याचं मार्कलिस्टचं महत्त्व नाही आहे, फक्त पास होणे म्हणजे विद्यार्थी पास। 10वी 12वी बोर्ड हा कठीण असतो, ह्या बोर्डामधून आपल्याला जे SSC मिळतात त्यामुळे छोट्याशा मुलाची आम्ही सहकार्य करून त्यांना सर्टिफिकेट देऊन व त्याचा सत्कार करतो। आज जे तुम्ही 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही राबवलेले, तर प्रत्येक मंडळाने असेच वेगवेगळे कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकांनी समाज प्रबोधन देखावा करावा की लोकांना जनजागृती व्हावं, या जनजागृतीमध्ये लोकांना प्रेरणा मिळते, ह्याच्यामध्ये लोकांचा उत्साह वाढतो आणि गणेश माध्यमातून लोकांना सहकार्य होतं आणि काही ना काहीतरी मार्गदर्शन मिळतं। काय आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी जनतानगर मित्रमंडळ नेहमीच प्रयत्न करतं आणि असं आज विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांनी आज अनोखा उपक्रम या ठिकाणी केलेला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा मुलांना जर प्रोत्साहन दिलं आणि बक्षिसं वाटली तर त्यांचा आदर्श घेऊन बाकीची मुलांनी पण पुढं यावं आणि जनजागृती पण करावी आणि गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घ्यावा असं माझं मत आहे। आज जनतानगर मित्रमंडळाने जे तुम्हाला सन्मानचिन्ह दिलेले हे प्रशस्तीपत्रक दिले त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? मला खूप छान वाटते की आमच्या इकडचे लोक आम्हाला सन्मान देऊन प्रोत्साहित करतात आणि यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं की पुढे पण आम्ही काहीतरी छान करावा आणि असेच आमच्या आईबापांचे नाव रोशन करावा। अच्छा, आजच्या ज्या मुली आणि मुलं आहेत जे शाळेमधले मुलं आहेत खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण अशा मंडळाच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मंडळातर्फे आम्हाला प्रोत्साहन दिलं जातं म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही जे काही मार्क स्कोर करतोय ते आम्ही पुढं पण करू आणि असं वाटतं की आमची मेहनत ती वाया नाही गेली। आपल्यासोबत जनतानगर मंडळाचे कार्यकर्ते सनीभाऊ पवार आपल्यासोबत आहेत। आज मंडळाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो, आज युवकांना प्रोत्साहन मुलांना घडवण्यासाठी पण कार्यक्रम राबवतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी आम्ही जनतानगर मित्रमंडळाच्या मार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो। ज्येष्ठ लोकांनी आम्हाला जे शिकवले आहे त्या पद्धतीने आम्ही चालतो, त्यांच्या मागे आम्ही उभे असतो, त्यांच्या पद्धतीने आम्ही चालतो। तसेच मुलांनी आजकालच्या मुलांनी ज्येष्ठ लोकांचं ऐकून चांगली कामं करावी, गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सवच्या माध्यमातून सामाजिक कार्य व समाजाला जे उपयुक्त आहे अशा गोष्टी व उपक्रम राबवावे हीच माझी विनंती। आज जनतानगर मित्रमंडळाच्या माध्यमातून युवकांना घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि आज त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज वेगळा अनोखा उपक्रम केलेला आहे। व्हिडिओ मेकर सिद्धांत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज।